प्रेम विवाह केल्याच्या रागातून सख्या भावाने विवाहित बहिणीवर धारधार वेळाने वार करून तिला गंभीर जखमी केलं असून ही घटना पन्हाळा येथील 3 दरवाजाच्या पायथ्याशी असणाऱ्या गुढे या गावात शुक्रवार दिनांक 6 रोजी सकाळी घडली आहे. दरम्यान पन्हाळा पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी की विश्रांती चिखलकर हिने गुढे गावातील अविनाश चिखलकर याच्याशी प्रेम विवाह केलाय. याचा राग अनावर झाल्यानं विश्रांतीचा सख्खा भाऊ नागेश पांडुरंग तेली वय 20 राहणार निगवे दुमाला तालुका करवीर याने गुढे येथे येऊन विश्रांती हिच्या पाठीत आणि दोन्ही हातांवर धारधार वेळाने वार करून तिला गंभीर दुखापत केली आहे. तर यावेळी जखमी विश्रांती हिला पन्हाळा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. दरम्यान याबाबत जखमी विश्रांती चिखलकर यांनी पन्हाळा पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. तर याची दखल घेत पन्हाळा पोलिसांनी घटना घडल्यापासून 2 तासात सापळा लावून संशयित आरोपीस निगवे येथील घरातून ताब्यात घेतलंय. दरम्यान पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक डोईफोडे हे करीत आहेत.